तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये काही महत्वाचे भूगोलाचे प्रश्न डिस्कस करणारे प्रश्न एकदम आय एम पी असणार आहेत यामध्ये आपण बघा टोटल तीस असे प्रश्न डिस्कस करणार आहेत जेणेकरून आपल्याला पूर्णपणे याचा फायदा होणार आहे व्हिडिओ फक्त आपल्याला शेवटपर्यंत बघायचा आहे चला व्हिडिओ स्टार्ट करूयात प्रत्येक प्रश्नाच्या मध्ये आपल्याला तीन सेकंदाचा वेळ दिला जाईल हिराकोट प्रकल्प हा कोणत्या नदीवरती स्थित आहे एकदम आय एम पी प्रश्न पोलीस भरतीला पाडण्याचे दाट शक्यता आहे जे काही नदी प्रकल्प असतील नदी काठावरचे शहर असतील अभयारण्य असतील हमखास एक मार्कावरती प्रश्न म्हणजे एक मार्काला प्रश्न पडणार म्हणजे पडणार तर बघा हिराकोड प्रकल्प हा कोणत्या नदीवर स्थिती चला पटकन आन्सर द्यायचे आपल्याला तीन सेकंदाचा वेळ मिळत आहे व्हेरी गुड सर्वांचं बरोबर आहे ऑप्शन क्रमांक ए महानदीवरती काय बघा हिराकोड प्रकल्प प्रकल स्थिती घ्या पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न काय बघा रेगुर मृदा खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळते रेगुर मृदा खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळते आपल्याला उत्तर काढण्यासाठी तीन सेकंद मिळत आहेत व्हेरी गुड राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक ए जी काही रेगुर मृदा आहे बघा तिला आपण काळी कापसाची मृदा सुद्धा म्हणतो ती दख्खनच्या पाठारी प्रदेशामध्ये आढळते आणि पोलीस भरतीला बघा जी काही तांबडी मृदा असेल जी कोकण भागामध्ये आढळते त्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण सगळ्यात जास्त असतं हा सुद्धा प्रश्न तुम्ही मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका उचकून बघितल्या तर तुम्हाला धपाधप सगळे प्रश्न दिसतील बघू शकता तर रेगुर मृदा कोणत्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळते तर दख्खनचा पाठारी प्रदेश पुढचा प्रश्न काय बघा महाराष्ट्रात ठिबक सिंचन पद्धती कोणत्या पिकासाठी जास्त उपयोगी ठरत आहेत तर महाराष्ट्रामध्ये जी काही ठिबक सिंचन पद्धती ही कोणत्या पिकासाठी सगळ्यात जास्त उत्पादन म्हणजे फलोत्पादन लक्षात ठेवा फलोत्पादन पुढचा प्रश्न बघा जायकवाडी मत्स्यबीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणतं जायकवाडी मत्स्यबीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये ऑप्शन्स क्रमांक हे कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जायकवाडी मत्स्यबीज केंद्र स्थिती टिंबटिंब या किल्ल्याचा ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर असं म्हणत असत टिंबटिंब या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर असं म्हणत असत राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक सी रायगड या किल्ल्याला बघा पूर्वेकडील जिब्राल्टर असं म्हणत असत कोणता रायगड किल्ला व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे स्क्रीनशॉट काढून ठेवा धबधबे आणि त्यांचं जे काही ठिकाण आहे त्याच्या आपल्याला बरोबर जोड्यात जोडवायचे आहेत धबधबे आणि त्याचं ठिकाण चला पहिली जोडी बघा मालेश्वर धबधबा मालेश्वर धबधबा हा कोणत्या ठिकाणी आहे रत्नागिरी या ठिकाणी स्थिती त्याच्यानंतर आहे बघा ठोसेघर धबधबा कोणता ठोसेघर धबधबा हा सातारा जिल्ह्यामध्ये आहे त्याच्यानंतर बघा सावताडा कोणता सावताडा तर सावताडा धबधबा ऑप्शन क्रमांक चार बीड या ठिकाणी स्थिती आणि जो काय रंधा धबधबा आहे हा अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे एक मार्काला शंभर टक्के फिक्स मध्ये पडणार म्हणजे पडणार त्यामुळे मित्र याचा स्क्रीनशॉट मारून ठेवा धबधबे दब आणि त्यांची ठिकाणं याच्या आपण जोड्या सुद्धा लावलेल्या आहेत घ्या पुढचा प्रश्न चला घ्यापुडचा तर मित्रांनो तुम्ही जर स्पर्धा परीक्षा करत असाल आणि अनअकॅडमी आपल्या मोबाईलमध्ये नसेल तर काय उपयोग नाही कारण की बघा अनअकॅडमी हा भारतातील सगळ्यात मोठा एज्युकेशनल प्लॅटफॉर्म आहे तुम्हाला काय करायचं आहे प्लेस्टोरमध्ये जायचे अनअकॅडमी सर्च करायचे आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला कोड मागितला तर यस एम बी दहा आपला कोड आहे लक्षात ठेवा यस एम बी दहा हा जर कोड यूज केला तर तुम्हाला पूर्णपणे बघा मोफत ॲक्सेस मिळेल मोफत फ्रीचे क्लासेस बघता येतील त्याचबरोबर तुम्हाला सबस्क्रिप्शन घेण्यासाठी सुद्धा यस एम बी टेन हा कोड यूज करायचा बघा यस एम बी टेन खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा आपल्या प्रोफाईलची लिंक दिलेली त्या लिंकला फॉलो करू शकता त्या ते ठिकाणी सुद्धा आपण क्लास घेत असतो बघू शकता क्रॅक सी विथ इंडियाज लार्जेस्ट लर्निंग प्लॅटफॉर्म जर मित्रांनो तुम्ही प्लस सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्हाला भरपूर फायदे आहेत लाईव्ह घरातल्या घरात शक्य येणारे पी डी एफ वगैरे सगळं टॉप शिक्षक आपल्याला शिकवण्यास मदत करणार या ठिकाणी आपल्यासाठी बघा पी एस आय टी आय एस साठी कंबाईन एक्झामसाठी बघा यशची किल्ली बॅच असती बॅच आपल्याला माहिती आहे राज्यसेवासाठी असते आणि मुख्य परीक्षेसाठी ह्या बॅचेस या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होतील राज्य सेवेसाठी एक, एक रिव्हिजन बॅच चालू झालेली आहे राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेसाठी बरोबर हिचा सुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता जे काही टॉप एज्युकेटर्स आहेत गरुड झेप बघा फक्त आय मेन्स एक्झामसाठी चालू झालेली कोणती गरुड झेप सबस्क्रिप्शनची ऑफर सुद्धा आपल्यासाठी चालू झालेली बारा महिन्यावरती दोन महिने फ्री आहेत आणि दोन वर्षावरती तीन महिने फ्रेत याचासुद्धा लाभ घेऊ शकता आणि मेन म्हणजे या ठिकाणी बघा तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक टाकलेली डायरेक्ट तुम्ही एवढ्या डिस्काउंटवरती जाताल या ठिकाणी जाता। बघू शकता सतराशे दहा रुपयाला एक महिना चार हजार दोनशे पंच्याहत्तरला तीन महिनेचंही सात हजार सहाशे पंच्याण्णव रुपयाला बघा केवढ्याचं आहे सहा महिन्याचंही आणि एका वर्षाची क्लास लावली एका वर्षाचं पॅकेज आहे नऊ हजार चारशे पाच आणि दोन दोन वर्षाचे बघा तेरा हजार सहाशे ऐंशी पुढचा प्रश्न आहे भारताचे अंटार्कटिकावर टिंबटिंब हे संशोधन केंद्र आहे भारताचे अंटार्कटिकावर टिंबटिंब हे संशोधन केंद्र आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक डी मैत्री हे बघा संशोधन केंद्र आहे कोणतं मैत्री हे संशोधन केंद्र स्थित आहे पुढला प्रश्न बघूयात आपण ऑपरेशन कोणतं ऑपरेशन फ्लड योजना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ऑपरेशन फ्लड योजना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी वाढीव दूध आणि वाढीव दूध उत्पादन आणि संकलनाशी संबंधित ऑपरेशन फ्लड योजना संबंधित आहे लक्षात ठेवा ऑपरेशन फ्लड योजना पुढचा प्रश्न आहे बघा आशियामधील सर्वात मोठं कृषी विश्वविद्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे कोणतं आशियातील सर्वात मोठं कृषी विश्वविद्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक आहे हिस्सार या ठिकाणी स्थिती कोणत्या ठिकाणी हिस्सार हरियाणा या ठिकाणी स्थित आहे घ्या पुढचा प्रश्न भारतामध्ये दर टिंबटिंब वर्षांनी पशुगणना केली जाते भारतामध्ये दर टिंबटिंब वर्षांनी पशुगणना केली जाते एकदम महत्वाचा प्रश्न आहे पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला तीन सेकंद वेळ मिळेल व्हेरी गुड ऑप्शन्स क्रमांक डी भारतामध्ये दर पाच वर्षांनी पशूची गणना केली जाते जशी आपली माणसाची माणसं मोजणी केली जाते त्याचप्रकारे पशुची सुद्धा गणना दर पाच वर्षाने केली जाते पुढचा प्रश्न आहे बघा जागतिक व्यापार संघटनेचं म्हणजे काय डब्ल्यू टी ओचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे कोणाचं डब्ल्यू टी ओचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी चला पटकन महाप्रचंड वेगाने सांगायचं आहे आता सगळ्यांनी महाप्रचंड वेगाने व्हेरी गुड कोणत्या ठिकाणी स्थिती आहे तर ऑप्शन्स क्रमांक ए जिनिवा या ठिकाणी स्थिती लक्षात ठेवा डब्ल्यू टी ओ वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन घ्या पुढचा प्रश्न चला महाप्रचंड वेगाने दुसरा प्रश्न आहे बारा नंबरचा महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांकाच्या गणल्या गेल्या गोदावरीच्या खोऱ्याने राज्याचा सुमारे किती टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे जे काय गोदावरी नदीचं खोरं आहे त्याच्यामध्ये किती टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे चला पटकन सांगायचं आहे राईट आन्सर बघा बघायचं ऑप्शन्स क्रमांक सी एकोणपन्नास टक्के क्षेत्र व्यापलेले लक्षात ठेवा गोदावरी नदीच्या खोऱ्याने एकोणपन्नास टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे या पुढचा प्रश्न जे जे नवीन असतील बघा सगळ्यांचं स्वागत आहे आणि बघा नवीन असणारी लगेच लगेच सबस्क्राईब आहे महाप्रचंड वेग धारण करायचा सगळ्यांनी आणि पटकन सबस्क्राईब आहे लाईक करायचं आणि लगेच लगेच काय करायचं आपला व्हिडिओ शेअर करायचा आपल्या मित्रांमध्ये आपल्या परिवारामध्ये नक्की सामील व्हा मित्रांनो तुम्हाला पोलीस भरतीच्या सगळ्या अपडेट्स आणि के या ठिकाणी मिळणार आहे बरोबर ना पुढचा प्रश्न आहे एक लहरे औष्णिक विद्युत प्रकल्प राज्यामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणता एक लहरे औष्णिक विद्युत प्रकल्प राज्यामधील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे राईट आन्सर याचा ऑप्शन्स क्रमांक डी एक ललहरे नाशिक या ठिकाणी स्थित आहे कोणत्या नाशिक नाशिकमध्ये बघा गंगापूर धरणसुद्धा आहे गोदावरी नदीच्या काठावर बरोबर एक लहरे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये स्थिती पुढचा प्रश्न आहे बघा विषुवृत्तीय प्रदेशामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो विषुवृत्तीय प्रदेशामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक आहे आरोह प्रकारचा पाऊस पडतो कोणता आरोह प्रकारचा पाऊस विषुवृत्तीय प्रदेशामध्ये पडत असतो कोणता आरोह प्रकारचा पाऊस लिहून घ्या सगळ्यांनी घ्या पुढचा प्रश्न आहे झारखंडमधील तांबे उत्पादक प्रमुख केंद्र खालीलपैकी कोणता आहे झारखंडमधील तांब्याच्या उत्पादक प्रमुख केंद्र खालीलपैकी कोणतं आहे एकदम महत्वाचा प्रश्न आहे राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक बी जुन झुनू लक्षात ठेवा झुन झुनू झारखंडमधील तांबे उत्पादक प्रमुख केंद्र आहे पुढचा प्रश्न आहे बघा द अनटचेबल्स या ग्रंथाचे लेखक कोण आहेत काय प्रश्न आहे द अनटचेबल्स हा जो काही ग्रंथ आहे या ग्रंथाचे लेखक कोण आहेत राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे द अनटचेबल या ग्रंथाचे आहेत लेखक आहेत तर मित्रांनो बघा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या अनअकॅडमीची लिंक टाकलेली तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलंच आहे मी फक्त तुम्हाला काय आहे त्या लिंकवर टच करून फॉलो करायचं आहे अजून सुद्धा आपण अनअकॅडमी ॲप्लिकेशन डाऊनलोड न सांगेल डाऊनलोड करून घ्या त्या ठिकाणी बघा तासभर बघा पूर्णपणे आपण जबरदस्त केची रिव्हिजन गणित बुद्धिमत्ता सगळं जबरदस्तपणे पाच पाच घंटे शिकवत असतो मित्रांनो त्यामुळे मित्रांनो कुठल्याही प्रकारचं टेन्शन डोक्यामध्ये घ्यायचं नाही डायरेक्ट त्या ठिकाणी यायचं आणि मित्रांनो अभ्यास करायचा आता आता करो आणि मरो करायचं फक्त आपल्याला एक महिना घासून करायचं आहे कारण की एवढेच दिवस आपल्याकडे जाता पोलीस भरतीसाठी पुढचा प्रश्न बघा चिपको आंदोलन खालीलपैकी कोणत्या व्यक्तीशी संबंधित आहे कोणतं चिपको आंदोलनाशी संबंधित कोणती व्यक्ती आहे असा प्रश्न आहे आपला राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए सुंदरलाल बहुगुणा लक्षात ठेवा सुंदरलाल बहुगुणा चिपको आंदोलनाशी संबंधित काय व्यक्ती आहे घ्या पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न बघा पाणी पंचायत संकल्पनेचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते चला पटकन आन्सर द्यायचे आपल्याला तीन सेकंद मिळतील पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखलं जातं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी विलासराव साळुंखे यांना पाणी पंचायतीचे जनक म्हणून ओळखलं जातं कोणाला विलासराव साळुंखे यांना पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून ओळखलं जातं पुढचा प्रश्न आहे बघा उत्तर भारतामधील चळवळ खालीलपैकी कशाशी संबंधित आहे काय प्रश्न आहे उत्तर भारतामधील चळवळ खालीलपैकी कशाशी संबंधित आहे राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक सी वृक्षाची पूजा लक्षात ठेवा उत्तर भारतातील चळवळ कशाशी संबंधित आहे बघा वृक्षांची चळवळीशी संबंधित आहे लक्षात ठेवा वृक्षांची पूजाशी संबंधित आहे पुढचा प्रश्न आहे बघा हंगामी पोलीस पाटलाची तात्पुरती नेमणूक करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे हंगामी पोलीस पाटलाची तात्पुरती नेमणूक करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे राईट आन्सर याचं ऑप्शन्स क्रमांक आहे तहसीलदार कोणाला आहे बघा तहसीलदार हंगामी पोलीस पाटलाची तात्पुरती नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला असतो तहसीलदार यांना असतो घ्या पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न बघा कुटुंब नियोजन कार्यक्रम देशामध्ये कधी चालू झाला होता कुटुंब नियोजन कार्यक्रम देशामध्ये कधी चालू होता पटकन आन्सर द्यायचे आपल्याला तीन सेकंद मिळतील राईट आन्सर हे बघा याचं ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे बावन्नमध्ये मध्ये किंवा एकोणीसशे बावन्नमध्ये कुटुंब नियोजन कार्यक्रम चालू झाला होता एकोणीसशे बावन्नमध्ये मध्ये दोन हजार तीनमध्ये मध्ये जगभर थैमान घातलेल्या जे काही सार्स ॲक्यूट रेस्पिटेटी सिंड्रोम या घातक रोगाच्या विषयाचं नाव काय आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे राईट आन्सर हे बघायचं ऑप्शन क्रमांक एक कोरोना व्हायरस काय नाव आहे त्याचं कोरोना व्हायरस राजधानीवरती बघा राजधानीला एकदम सरळ आणि एकदम सोप्यामध्ये घ्यायचं आणि एक मार्काला शंभर टक्के विचारले जातात कोहिमा खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी कोणती कोहिमा आपल्या सगळ्याला माहीत पाहिजे कोहिमा ही बघा नागालँड राज्याची राजधानी कोणत्या नागालँड राज्याची राजधानी कोणती आहे कोहिमा आहे पुढला प्रश्न काय बघा तोडा ही जी काय आदिवासी जमात आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळते कोणती तोडा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळते व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक सी निलगिरी या भागामध्ये आढळते तोडा ही आदिवासी जमात कोणत्या ठिकाणी आढळते तर निलगिरी या ठिकाणी आढळते तोडा ही आदिवासी जमात निलगिरी या ठिकाणी आढळते आदिवासी जमातीवरती सुद्धा प्रश्न आपल्याला पाहायला मिळत असतात पुढचा प्रश्न बघा आयन दिन म्हणून खालीलपैकी कोणत्या दिनाचा उल्लेख केला जातो कोणता आयन दिन म्हणून खालीलपैकी कोणत्या दिनाचा उल्लेख केला जातो राईट आन्सर याचा ऑप्शन्स क्रमांक सी एकवीस जून आणि बावीस डिसेंबर या दोन्ही दिनांचा आयन दिन म्हणून काय केला जातो उल्लेख केला जातो एकवीस जून आणि बावीस डिसेंबर एकदम आय प्रश्न आहे चला घ्या पुढला प्रश्न रत्नागिरी जिल्ह्यातील माडबनीजवळील टिंबटिंब हा प्रकल्प सध्या वादग्रस्त ठरलेला आहे रत्नागिरी जिल्ह्यातील टिंबटिंब प्रकल्प सध्या वादग्रस्त ठरलेला आहे कोणता प्रकल्प आहे बघा तो जैतापूर प्रकल्प आहे रत्नागिरी जिल्ह्यामधील माडबनजवळील जैतापूर प्रकल्प सध्या काय झालेला आहे पूर्णपणे वादग्रस्त झालेला आहे पुढचा प्रश्न आहे बघा घटनेनुसार शेषाधिकार कोणास बहाल करण्यात आलेले आहेत घटनेनुसार जे काही शेषास अधिकार आहेत हे कोणाला जाहीर करण्यात आले आहेत तरी संसदेला जाहीर करण्या बहाल करण्यात आले आहेत कोणाला संसदेला पुढला प्रश्न आहे एकोणीसशे एकोणसाठ साली पंचायत राजची सुरुवात सर्वप्रथम कोणत्या ठिकाणी चालू करण्यात आली एकोणीसशे एकोणसाठ साली पंचायत राजची सुरुवात सर्वप्रथम कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक वी नागौर या ठिकाणी करण्यात आली राजस्थानमधील नागौर या ठिकाणी एकोणीसशे एकोणसाठ साली पंचायत राजची सुरुवात करण्यात आली होती अगला प्रश्न आहे महात्मा फुले यांनी पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा कधी सुरू केली होती व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये लक्षात ठेवा अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली होती आलं लक्षात त्याचप्रकारे बघा महात्मा फुले यांनी समाजकार्य करताना स्त्रींच्या शिक्षणाला काय केलं होतं पहिल्यांदी प्राधान्य दिलं होतं लक्षात ठेवा प्राधान्य दिलं होतं आणि मित्रांनो आता याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य टाईप करा भारताच्या पूर्वेस खालीलपैकी कोणतं राष्ट्र वसलेलं आहे कशाच्या आपल्या भारताच्या पूर्वेला खालीलपैकी कोणतं राष्ट्र वसलेलं आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे राईट आन्सर हे बघा याचं खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं उत्तर येत असलं तरी टाईप करा नसलं तरी कोणता ना कोणतं टाईप करा कारण की या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याचं उत्तर आहे आणि तुमचा बघा तीसपैकी किती प्रश्न बरोबर आलेत नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा कारण की मित्रांनो आपण स्वतःला कधीच फसू शकत नाही तीसपैकी किती प्रश्न बरोबर आले एकदा काउंट करा तुमचा स्कोअर अवश्य टाईप करा कारण की जनरल नॉलेज खूप महत्त्वाचं घटक आहे हा सुद्धा कवर होणं खूप गरजेचं असतं भारताच्या पूर्वेस खालीलपैकी कोणतं राज्य वसलेलं आहे लगेच लगे टाईप करा आणि मित्रांनो जे काही आपलं कमेंट बॉक्समध्ये आपण आपल्या प्रोफाईलची लिंकसुद्धा पिन केलेली त्या पिन केलेल्या कमेंट बॉक्सच्या लिंकवर तुम्ही क्लिक करून आपल्याला अन अकॅडमीला अवश्य फॉलो करा लगेचच्या लगेच बघा आपला डेली सकाळी नऊ वाजता अकरा वाजता त्याचबरोबर एक वाजता पुन्हा तीन वाजता क्लास